लक्ष्मणबाऊंची ताकद किंवा त्यांचं प्रस्थ इथले असलेली त्यांची कमांड ही लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष त्यांना फोडण्यामध्ये यशस्वी झाले. फक्त लक्ष्मणबाऊंच्या ताकदीचा त्यांच्या असलेल्या इथल्या कमांडचा उपयोग भारतीय जनता पक्षाने करून घेतला, त्यांचा वापर केला. भाऊंना काहीही दिले नाही. यांचे केंद्रातले नेते मंडळ या ठिकाणी येऊन प्रचार करतायत, यांचे राज्यातले सगळे मंत्री येऊन प्रचार करतायत. बरोबर. आजही देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा आहे. मग यांनी कोणाला उतरवायचं बाकी ठेवलं? 2014 ला त्यांनी निवडणुकीला सामोरे जाताना कुठले कुठले आश्वासन दिली? शास्तीकर माफ करू, तुमचं अनधिकृत बांधकाम अधिकृत करून देऊ, त्यानंतर रेड झोनचा प्रश्न संपवू, त्यानंतर तुम्हाला पाणी दररोज देऊ, आणि तेच मुद्दे घेऊन परत नव्यानं यायचं. की आज भारतीय जनता पक्षाकडे मुद्दा कुठला आहे? एक हिंदुत्वाचा आणि एक सहानुभूतीचा. शास्तीकराचा निर्णय आम्ही नागपूर अधिवेशनामध्ये फडणवीसांनी आश्वासन दिलं, त्यांनी शब्द दिला, मग त्यांना जी आर काढायला कोणी अडवलं?